मिरजेत महापालिकेच्या आणखी एका कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यू झालाय कोरोना मृतदेहावर अंत्यसंस्कार करणाऱ्या महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षकाच्या मृत्यूनंतर बदली सफाई कामगार विश्वास आप्पासो कांबळे वर्ष पंचावन्न राहणार महात्मा फुले चौक मिरज यांचाही कोरोनाने मृत्यू झालाय मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना पन्नास लाख देण्याची मागणी संघर्ष सफाई कर्मचारी संघटनेने आयुक्ताकडे केली आहे मिरजेत कोरोनाबाधितांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करणारे महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक सुधीर कांबळे यांचा कोरोनाने दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला कांबळे यांच्या मृत्यूमुळे महापालिका कर्मचाऱ्यांनी कोरोना मृतावर अंत्यसंस्कार करणे बंद केले आहे महापालिकेत के गेली पंचवीस वर्षे बदली सफाई कामगार म्हणून काम करणारे विश्वास कांबळे हे मिरझेतील शासकीय तंत्रनिकेतनमधील कोविड सेंटरमध्ये काम करीत होते कोरोनाची लागण झाल्याने त्यांना उपचारासाठी मिरज कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते उपचार सुरू असताना आज त्यांचा मृत्यू झाला विश्वास कांबळे यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे महापालिका कर्मचाऱ्यात खळबळ उडाली होती कोरोना साथीदरम्यान काम करीत असताना आवश्यक सुरक्षा साधने सफाई कर्मचाऱ्यांना मिळत नसल्याने त्यांना जीव गमवावा लागत आहे संघर्ष कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर कुमार कांबळे यांनी मृत कांबळे यांच्या कुटुंबियांना पन्नास लाखांची मदत व त्यांच्या वारसांना नोकरी देण्याची मागणी महापालिका आयुक्ताकडे निवेदनाद्वारे केली आहे